जयमलानी चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार राज्यात, जिल्ह्यात आणि संपूर्ण देशात या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली असून शहरात येणाऱ्या संपूर्ण येणाऱ्या जाणाऱ्यांची अत्यंत कसून चौकशी केली जात आहे. आंतरराज्यीय आवागमन यात येणाऱ्या जाणाऱ्यांची परिपूर्ण या ठिकाणी चौकशी केली जात आहे. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव पाहता राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्याही वाढत आहे. इतर राज्यातून येणाऱ्यांची या ठिकाणी कसून चौकशी पोलिसांकडून या ठिकाणी करण्यात येत आहे आणि या संपूर्ण कोरोना कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे मृत्युमुखी पडल्यास पोलिसांच्या कुटुंबाला किमान 50 लाखांचे सनुग्रह अनुदान देण्याचे आजच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषित केले. राज्यातील पोलीस दल कोरोनाविरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करून योगदान देत आहेत. कर्तव्य बजावताना पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घोषित केले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात हा निर्णय घेण्यात आला. याला बैठकीला अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सैनिक आदींसह अर्थ, आरोग्य, उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर त्या तर्तीवर नंदुरबार शहरात देखील आज गेल्या 2 दिवसापासून कारण नसताना मोटरसायकलवर फिरणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दंड आकारण्यात आला होता आणि त्याच्या माध्यमातून आज अखेर जवळपास 200 वाहनांवर या ठिकाणी कारवाई करण्यात आली आणि 200 वाहनांच्या माध्यमातून कालपर्यंत किमान 1 ते 1.5 लाखांचा दंड वसूल करूनही तुरळक प्रमाणात आज देखील नागरिकांमध्ये वेळोवेळी प्रशासनाने आवाहन केलेले आहे की बाहेर फिरू नका, घरात राहा, सुरक्षित राहा. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस राज्यात वाढतो आहे, थैमान घालतो आहे, परंतु नागरिकांवर कठोर कारवाईचे पावलं आता प्रशासनाने उचलली आहेत आणि आजपासून प्रशासनाने वाहतूक विभागाला चक्क आदेश दिले की कोणीही कारण नसताना मोटरसायकलवरून गावात अथवा रस्त्यावर फिरताना आढळल्यास त्याचे सरळ वाहन जप्त करणे, जोपर्यंत लॉकआउट निघत नाही तोपर्यंत वाहन त्याला देऊ नये, असे सक्त राज्य शासनाने या ठिकाणी आदेश दिलेले आहेत आणि या आदेशाची राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे. त्याच धर्तीवर नंदुरबार शहरातील आज वातावरण काहीसं या ठिकाणी तुरळक प्रमाणात वाहनधारकांची वर्दळ या ठिकाणी दिसून आली होती आणि गेल्या 2 दिवसाच्या कारवाईचा कुठेतरी आज परिणाम दिसून येत होता. शैलेंद्र चौधरी, जयमल्हार न्यूज, नंदुरबार.